उद्धव ठाकरेंचं निवासस्थान मातोश्रीत किंग कोब्रा साप आढळला. तसंच संजय राऊतांच्याही मुंबईतील निवासस्थानातून सापाची सुटका करण्यात आल्याचे व्हिडिओ आपण पाहिले असतील. अर्थात राजकीय क्षेत्रातील महत्त्वाची नावं असल्यानं या दोन्ही घटनांचे व्हिडिओ अनेकांपर्यंत पोहोचले. पण मुंबईत विविध ठिकाणी साप आढळून आल्याच्या घटनांची आकडेवारी जर आपण पाहिली तर एक वेगळंच सत्य आपल्यासमोर येतंय. पावसाळ्यात ग्रामीण भागात साप दिसणं नवं नाही, पण मुंबईतही अनेकदा साप पाहण्यात येत आहेत. या काळात मुंबईत दिवसाला विविध ठिकाणांहून सरासरी 50 कॉल सर्पमित्र संस्थांना येत आहेत. यात वाहनांमध्ये आणि घरातील कमोडमध्ये साप निघत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचं आवाहन प्राणीमित्र संघटनांनी केलंय. मुंबईतील रेस्क्युईंग असोसिएशन फॉर वाईल्डलाईफ वेलफेअर म्हणजे रॉ या संस्थेचे संस्थापक पवन शर्मा म्हणतात, आमच्या संस्थेकडे दिवसाला 15 अधिक कॉल येतात. खाडी, नदी आणि खारफुटीला लागून असलेल्या भागातून हे कॉल येतात. वाढतं शहरीकरणाचा मुद्दा आहेच, पण शहरातील कचरा व्यवस्थापन देखील याला कारणीभूत आहे. मुंबई आणि परिसरात अनेक सर्पमित्र संघटना आहेत. नागरी वस्तीतील सापांची सुटका करून ते नैसर्गिक अधिवासात सोडण्याचं काम या संस्था करतात. रेस्क्युईंग असोसिएशन फॉर वाईल्डलाईफ वेलफेअर या एकाच संस्थेला दिवसाला 15 फोन कॉल येतात. मुंबईत अशा 25 ते 30 सर्पमित्र संस्था आहेत आणि त्यांना येणाऱ्या कॉलचा सरासरी आकडा हा 50 जातो. आता मुंबईत कोणकोणत्या ठिकाणाहून जास्त तक्रारी येत आहेत ते जाणून घेऊया. विद्याविहार, विक्रोळी, कांदिवली, ट्रॉम्बे आणि वांद्रे, त्यानंतर भांडूप, मुलुंड, गोदरेज सोसायटी आणि लोखंडवाला, त्यासोबतच आरे कॉलनी व मुलुंड परिसर आणि खाडी, खारफुटी, नदी नाले आणि गटाराला लागून असलेल्या वस्त्या. मुंबई शहरीकरण झपाट्यानं झालं, सिमेंटची जंगलं वाढू लागली. मुंबईत खाडी, समुद्र, खारफुटी, नदी नाले आहेत, पण शहरात सुरू असलेल्या विकास प्रकल्पांमुळे प्राणी आणि पर्यावरणाला हादरा बसलाय हेही नाकारता येऊ शकत नाही. मानवी वस्तीत बिबट्याचा वावर, साप आढळण्याचं प्रमाण वाढणं ही त्याचीच लक्षणं आहेत. त्यामुळे वाढत्या नागरीकरणावर प्रशासनानं गांभीर्याने विचार करणं आता गरजेचं आहे.